with you. I can't be sad with you. Just take my hand and fly up through the dreams where the skies are so clear. With you, I wanna stay with you. With you. Namaskar mitranno, Swahasthya Vichwadivar, tumha sarvanta swagat. मित्रांनो, नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आजचा एक प्रमोशनल व्हिडिओ आहे. मित्रांनो, किंवा आज मी म्हणेन मैत्रिणी का, तर आज ना मैत्रिणींच्या आवडेल असा काहीतरी कॉन्सेप्ट आहे. मैत्रिणींनो, काय असं आपल्याकडे खूप सारे असतात, काही वर्षांच्या असतात आणि आपल्याला असं वाटतं की आता काय करायचं ह्यांचं, तर मग आपण कधी कधी कोणाला देऊन टाकतो. आणि कधी कधी काय असतं, खूप छान छान अशा खूप एक्सपेन्सिव्ह साड्या असतात, छान असतात, किंवा त्यांना एखाद्या वेळेला डाग लागतो, फाटलेले असतात. आणि कधी कधी असं असतं की आपल्या आईच्या आजीच्या साड्या ज्या असतात त्या आपल्याला जपायच्या असतात, तर आपल्याला तो चान्स मिळत नाही. आज असाच काहीतरी कॉन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे की तुम्ही त्या साड्यांचं काय करायचं. मित्रांनो, माझी एक मैत्रीण यशस्वी जोशी, ती एक फॅशन डिझायनर आहे आणि ती तुमच्यासाठी एक कॉन्सेप्ट घेऊन आली आहे जिकडे ती साड्या रियूज करते आणि त्याचबरोबर ती खूप साऱ्या गोष्टी करते, तेच तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आपण प्रमोशनल व्हिडिओ करतो, तर त्यासाठी तुम्हाला जर प्रमोशनल व्हिडिओ आमच्याबरोबर करायचं असेल, तुमचा कोणता कॉन्सेप्ट असेल, प्रोजेक्ट असेल, प्रोडक्ट असेल, शॉप असेल आणि असं काही सुद्धा असेल, जर तुम्हाला प्रमोशन करायचं आहे, तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे आम्ही तुमच्यावर व्हिडिओ करू शकतो. नमस्ते यशस्वी. नमस्ते. माझ्या जन्मदिवशी तुझं फार फार स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी मला तुला थँक्यू बोलायचंय की माझ्या जन्मदिवशी तुझा हा कॉन्सेप्ट मी दाखवू शकते आणि तुम्हाला हा चान्स दिला, त्याबद्दल फार फार थँक्यू. मलाही खूप आभार मानायचे, कारण तू मला प्रोत्साहन देते असे करण्यासाठी, त्यामुळे तुझाही खूप खूप मनापासून आभार. तर यशस्वी, मला आता सगळ्यात पहिलं तुझ्या ब्रँड बद्दल सांग आणि त्याच्याबद्दलची माहिती, म्हणजे नक्की तुझा ब्रँड काय करतो. फॅशन डिझायनिंग हा तर खूप मोठा वास्ट कॉन्सेप्ट आहे, पण तू कशामध्ये एकदम म्हणजे एक्सपर्ट आहेस, किंवा तुला काय लोकांपर्यंत पोहोचवायचंय हे आपण लोकांना सांगते. तर माझ्या ब्रँडचं नाव आहे अग्निकल्प आणि मला नेहमीप्रमाणे म्हणजे जशी नाव असतात तसं साधं सोपं सरळ नाव नको होतं, म्हणून मी त्याचा जरा विचार करून नाव ठेवलं. मला इंडियन ट्रेडिशनॅलिटी जपायला आवडते, म्हणून अग्निकल्प हे संस्कृत मूळ आहे ज्याचा अर्थ आहे डिझाईन इंग्लिशमध्ये, आणि अभि अधिक कल्प असा संधी विग्रह केला तर त्याचा अर्थ श्रेष्ठ रचना असा सुद्धा होतो, म्हणून अभिकल्प हे नाव मला जास्त रुजलं. आणि त्या अंडर मी वेडिंग वेअर करते, ब्रायडल वेअर करते, ब्राईड्समेड ड्रेसेस करते आणि शिवाय माझा USP आहे साडी ड्रेसेस. कॉन्सेप्ट तर तुझे कळाले मला आणि फार छान आहेत, पण मग मला सांग ना, तू याच्यात काय वेगळं प्रशिक्षण म्हणजे एज्युकेशन आहे का तुझ्या यामध्ये? हो, मी आधी ऍक्च्युली 11वी 12वी रुईलामध्ये होते आणि 12वी नंतर मी काही इंटरव्ह्यूज दिले माझे फॅशन डिझायनिंग कॉलेजेससाठी, पोर्टफोलिओज तयार केले आणि मग नंतर INIFD या कॉलेजमध्ये मी BSc इन फॅशन डिझायनिंग. वा, ते 3 वर्षाचा डिग्री कोर्स होता प्रॉपर. आणि त्याच्यानंतर म्हणजे ऑफकोर्स आपल्याला जॉब प्लेसमेंट हवे, म्हणून जॉब प्लेसमेंट मध्ये मला एका मिळाली पण कॉलेज थ्रू करिश्मा स्ट्रीट म्हणते कंपनी, तर तिथे मी 1.5 वर्ष काम पण केलं. नंतर WSC म्हणून ट्रेनिंग सेंटर होतं चर्चगेट, तिथे सुद्धा काम केलं, पण ते संभाव मला काही जमलं नाही आणि त्यानंतर कोरोना आला. बरोबर, मग अभिकल्प आपण सुरू करूया, ह्याचा विचार कसा आला? याचा विचार म्हणजे माझं कॉलेज चालू असताना ना मला असे जनरल ऑर्डर येत होते की तू असं करून बघ, तसं करून बघ, मी ही साडी देते करून बघ, पण मी तेव्हा शिक्षण घेत होते त्यामुळे मी तेव्हा त्यांना म्हटलं की अजून तेवढी अशी तयार नाही आहे की मी तुम्हाला ड्रेसेस रेडी, कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स तेवढा नव्हता. पण तरी सुद्धा एक माझ्याकडे आली होती, तिला लग्नासाठी तिने मला 8 साड्या दिल्या होत्या, आजीच्याच होत्या त्या, आणि त्या साड्यांचे तिला सगळे ड्रेस एंगेजमेंट हळद मेहंदी सगळे करून हवे. मी थोडी घाबरले होते कारण मी 19 का 18 वर्षाची होते, म्हटलं चल करून बघू, थोडी हिंमत केली, मग
म्हणून तेव्हा मग मी तिचे सगळे ड्रेसेस केले. तर तिलाही इतके प्रचंड आवडले, मलाही तेव्हा जाणवलं की ओके आपण काहीतरी करू शकतो, कॉन्फिडन्स हा करू शकतो. म्हणून मग मी नंतर आईचा एक म्हटलं आधी तिच्यावर एक्सपेरिमेंट केलंच आहे पण जरा स्वतःवर करू आणि मग चार लोकांना जरा दाखवू. म्हणून आईचा शाडू आहे 25 वर्षापूर्वीचा, तो मी आधी स्वतःसाठी ड्रेस करून बघितला की जमतंय आपल्याला, ओके करू शकतो. आणि मग मी म्हटलं ठीक आहे आता काही हरकत नाही. म्हणून मी 16 एप्रिल 2020 अभिकल्प नावाने क्लोदिंग ब्रँड सुरू केला. मस्त मस्त. खरं सांगू का तुझी जर्नी फार छोटी झाली असते ना, फार इंटरेस्टिंग आहे. सारी रियूज. अच्छा हा कॉन्सेप्ट जो आहे ना तोच बघून मी तुझ्यासाठी व्हिडिओ करायचा विचार केला. आणि मला असं वाटतं हा जो तुझा युनिक कॉन्सेप्ट जो आहे की साडी रियूज, त्याच्याबद्दल थोडस एलिब्रेट करून थोडस छानपैकी माझ्या प्रेक्षकांना तू त्याबद्दल सांग. तर साडी ड्रेसेस म्हणजे आपण जीवन आपल्या ज्या साड्या असतात त्या खूप प्रेमाच्या जिव्हाळ्याच्या आणि जुन्या लोकांनी जास्त त्या साड्या नेसलेल्या आहेत. आपण आता त्या नेसत नाही म्हणजे आमच्या वयाच्या, कारण मला असं वाटतं की आपल्या मम्मी जेवढ्या साड्या नेसतात तेवढ्या आपण नाही नेसत, म्हणजे आम्ही तर नेसतच नाही. त्यामुळे आत्ता किंवा आमची जनरेशन किंवा आधीची जनरेशन सुद्धा आता नाही नेसत साड्या, त्या साड्या तशाच वर्षानुवर्ष पडून राहतात, त्यांचं काही होत नाही. मग अशाच साड्या आपण रियूज करून त्यांचं वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रुपांतर केलं. म्हणजे ते ड्रेस तुम्ही कॉकटेल पार्टीलाही घालू शकता, एंगेजमेंट पासून हनीमूनला सुद्धा ते ड्रेस घालू शकता, बर्थडे पार्टीजला घालू शकता, कसेही घालू शकता. मग मला सांगा की म्हणजे आता हे ड्रेसेस असतात त्याच्यामध्ये असे जुन्या साड्या म्हणजे सपोज फाटलेली असेल किंवा मग ती एखादी साडी कधीतरी दाग लागलेल्या साड्या असतात पण ती आपल्याला फार आवडेल, मग त्या साड्या तशा पण कसं करतेस? माझ्याकडे ना असे काही क्लायंट्स आले होते की ज्यांच्या आजींच्या साड्या होत्या पण ते आपलं इमोशन शेवटी त्या दडलेलं असतं, त्यामुळे त्या साड्या त्यांना काही करून रियूज करून हव्या होत्या. म्हणून त्या साड्या मी त्यांना रियूज पण करून दिल्या आणि म्हणजे त्या त्यांना त्या प्रकारे ज्या तिला एका मैत्रिणीने हळदीसाठी हव्या होत्या म्हणून मी तिथे ना तशी बनवून सुद्धा दिली. हो ही गोष्ट खरी आहे की आपल्या आपण आता साड्या नाही वापरत, ड्रेसेस आणि वेस्टर्न वेअरच वापरतो, खूप ओकेजनली साड्या वापरतो. पण आता काय झालं ना की एकच साडी किती लागणार बरोबर आहे, मग त्या साड्यांचं काय करायचं? तर त्याच्यासाठी तुझा मला असं वाटतं हा कॉन्सेप्ट फारच छान आहे. थँक्यू. आता मी तुम्हाला माझे काही साडीचे ड्रेसेस केलेत ते दाखवते. सगळ्यात आधी हा एका क्लायंटसाठी तिच्या दिराच्या संगीतासाठी तिला बनवून हवा होता, म्हणून हा अख्खा एका साडीचा लेहंगा तयार केलाय. हा बघा पूर्ण लेहंगा आहे, भरपूर घेर आहे आणि त्याला यामुळे, आणि हा सुंदर असा मोठा याला लटकन सूट होईल असं मी लावलंय. आणि नंतर त्याच्यावर ती थोडी मॅरिड आहे त्यामुळे तिला ब्लाऊज हवा होता पण तिला तिचं पोट नव्हतं दाखवायचं, म्हणून या लेहंग्याला सूट होईल असा मी वेगळा फॅब्रिक घेऊन हा टॉप म्हणता येईल टॉप तयार केला. आणि त्याच फॅब्रिकचं म्हणजे फ्रंट आणि बॅक असा थोडा ट्रेंडी करण्याचा प्रयत्न केला. आणि हा पैठणीचा मी एक ड्रेस तयार केला आहे. मी मगाशी सांगितलं तसं मी विवर सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होते, तिथे हँडलूमची तयार केलेली पैठणीची साडी मी तेव्हा तिथून बाय केली होती. आणि ही खास माझ्या बहिणीसाठी मी हा ड्रेस तयार केला आहे. त्याच्यामध्ये ना मोर खूप लिमिटेड होते पण ते आपल्याला हायलाईट करायचे होते कारण पैठणी शेवटी मोरांनीच काय म्हणतात दाखवली जाते, त्यामुळे मी तिला अटॅच जॅकेट दिलं. इथे एक मोर आणि दुसरा मोर इथे असा छान एनहान्स केला, नंतर अटॅच जॅकेटला ही नॉट दिली. हे फॅब्रिक वेगळं घेतलं कारण ही अख्खी ऑरेंज साडी होती पण मला टू कलर्सचं कॉम्बिनेशन करायचं होतं, म्हणून ही रेड फॅब्रिक वेगळं घेतलं, त्याला ही सुंदर अशी बॉर्डर लावली. हाताला मी पैठणीची वेगळी बॉर्डर आणून लावली, शिवाय खालती पण इथे पैठणीची वेगळी बॉर्डर लावली. हा रेड कपडा वेगळा लावला म्हणजे याला आणि याला तो कॉम्बिनेशन होईल. आणि मागे सुद्धा बोट नेक करून हा बुन शेप दिला आणि इथे सुद्धा रेड फॅब्रिक अटॅच केला. असा हा मस्त ड्रेस माझ्या बहिणीसाठी मी तयार केला. नंतर हा अजून एक अटॅच जॅकेटचा ड्रेस तयार केला. एक जण आले होते त्यांचं थोडं एज आहे त्यामुळे त्यांना मध्ये कट नको होता, म्हणून त्या म्हणाल्या मला फुल ड्रेस हवा आहे असं काहीतरी करशील का, म्हटलं चालेल. आणि म्हणून त्यांचा हा पल्लू साडीचा खूप छान होता तो मी खालती घेतला आणि हे अटॅच जॅकेट बनवलं. हे बघा तुम्हाला दिसत असेल
आत पूर्ण साडीचे आणि अटॅच इथून केले, वरून सुद्धा आत म्हणजे साडी घेतलीये, तर साडीची सुंदर बॉर्डर इथे वरती खालती पूर्ण लावली आहे, म्हणजे तो अटॅच जॅकेटचा त्या साडीला फील येतो ड्रेसला, आणि माग पूर्ण असं प्लेन ठेवलं. असा हा मस्त ड्रेस माझ्या छान क्लायंटसाठी तयार केला मी. आणि हा अजून एका माझ्या क्लायंटसाठी केलेला ड्रेस आहे. हा कॉकटेल पार्टीसाठी तिला ड्रेस हवा होता, म्हणून तिने अशी साडी निवडली जी तिचा चॉईस खूप चांगला आहे, पण कॉकटेल पार्टीसाठी म्हणून थोडं ट्रेंडी हवं होतं, म्हणून मी हे नेट फॅब्रिक वेगळं डाय करून घेतलंय या साडीच्या कलरसाठी. ते इथे अटॅच केलंय फ्रंटला वरती, आणि त्याला स्वीटहार्ट नेकचा पॅटर्न दिलाय. हाताला सुद्धा मी इथे नेट लावलंय, आणि साडीला तिचे असे पॅचेस काही राहिले होते ते कुठे वापरायचे, म्हणून मी या हाताला नेटच्या इथे पॅचेस जॉईन केले. हाताला फ्रिल इथे लावली आहे बोथ साईडना, आणि साडीला जी बॉर्डर आहे ती सुद्धा इथे खालती मी अटॅच केली. असा हा कॉकटेल पार्टीचा ड्रेस एकदम मस्त झालाय. हा साडीचा फुल गाऊन तयार केलाय जसा मी आता घातलाय. त्या सुद्धा ज्या बाई होत्या त्यांना थोड्या त्या एजेड होत्या, त्यामुळे त्यांना असं भक्का किंवा असं काही नको होतं, त्यामुळे त्या म्हणाल्या तुला किती मिनिमलिस्टिक करता येईल तेवढं कर. त्यांचा जो पल्लू होता तो मी इथे असा फ्रंटला घेतला, हा बोटनेक केलाय आणि त्याला बूम शेप दिलाय, आणि थोडं एन्हान्स करायला अगदी बारीक नाजूक अशी ही लेस इथे सगळ्या साईड्सने लावली आहे. आणि ह्या साडीला ही खालती हा पॅटर्न होताच, त्यामुळे मी ती बॉर्डर अशी अटॅच केली. ही बघा, हाताला सुद्धा साडीची ही बॉर्डर लावली आहे. आणि एक सांगायचं म्हणजे या साडीला ना एका कॉर्नरला असाच एक पॅच पडला होता असं म्हणायला हरकत नाही. तो कुठे वापरायचा, कारण तो खूप मोठा होता पण तरी अर्धवट होता, म्हणून मी तो पॅटर्न अख्खा इथे मागे लावला, म्हणजे ती साडी एन्हान्स होईल. तुम्हाला मी आता एका ड्रेसची गंमत सांगते. हा बघा, हा ना वन पीस आहे, वन पीस तयार केलाय हा. आणि जर त्या साडीचा पल्लू होता तो मी ते असा जॉमेट्रिक पॅटर्न मध्ये अटॅच केलाय पूर्ण पल्लू, आणि हा घेरवाला वन पीस आहे, म्हणजे ह्याच्याखाली लेगिंग्स वगैरे घालायची गरज नाही. आणि साडीची जी बॉर्डर होती ती इथे खालती मी अटॅच केली आहे पूर्ण. आणि याच साडीचा हा अजून एक जीन्सवरचा शॉर्ट टॉप तयार केला, तसा सिंपल आहे पण हा शॉर्ट टॉप म्हणून घालता येईल, त्यामुळे एका साडीच्या या दोन गोष्टी झाल्या आहेत. आत्ताच दाखवलं तसं एका साडीच्या आणखीन दोन गोष्टी झालेल्या आहेत. हे दोन कुर्ते आहेत, पटोला अशी सुंदर साडी होती त्या क्लायंटची, आणि त्यांना त्याचं काहीतरी वेगळं करून हवं असं मला म्हणाले, तर ठीक आहे मी तुम्हाला साडीचे दोन कुर्ते करून देते. म्हणून हा एक स्लीवलेस कुर्ता केला, आणि त्याला त्या साडीची पटोला बॉर्डर खालती फ्रंटला लावली, आणि सेम याच ड्रेसला बॉर्डर हाताला आणि इथे साईड कट्सला लावली, त्यामुळे ते दोन्ही ड्रेस वेगवेगळ्या तऱ्हेने आपापल्या ठिकाणी खूप सुंदर दिसत आहेत. तर यशस्वीपीठ सगळ्यात छान छान साड्यांचे ड्रेसेस मला बघायला भेटले. पण मला सांग आता तू बाकीचे सुद्धा कॉन्सेप्ट करतेस, तर मला वाटतं की ह्या कॉन्सेप्टला ना तू थोडं इलॅबरेट कर, म्हणजे आपल्या लोकांपर्यंत पोहोचेल की तू याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय जे करतेस ते. साडी ड्रेसेसच्या व्यतिरिक्त मी वेडिंग वेअर करते, ज्यामध्ये ब्राइडल वेअर तर आहेच ऑफकोर्स, आणि ब्राइड्समेड ड्रेसेस म्हणजे करवल्यांचे सुद्धा मी भरपूर ड्रेसेस केलेले आहेत. नंतर वेडिंग कन्सल्टेशन करते, म्हणजे कधी कधी असं होतं ना की एखादी समज नवरी आहे तिच्याबरोबर आई बाबा आणि तिचे सगळे दुकानात साड्या घेऊन जातात, पण संभाव असं कधी होतं की तिला कुठली साडी सूट होईल किंवा तिला या
विधीला ही साडी सूट होईल का यासाठी खूप वेळ जातो किंवा खूप जण एकत्र असल्यामुळे विचार करायला वेळ लागतो. तेव्हा मी येते, मी तुम्हाला मदत करते ती करण्यासाठी की ओके ही पर्टिक्युलर साडी आहे ती या व्यक्तीला सूट होईल किंवा या विधींना सूट होईल, त्यालाच वेडिंग कन्सल्टेशन असं म्हणतात. नंतर मी वॉर्ड्रॉप कन्सल्टंट पण आहे, म्हणजे तुमचा पूर्ण वॉर्ड्रॉप मी चेंज करून देऊ शकते. असं नाही तुम्ही सगळ्याचे सगळे कपडे चेंज नाही, पण निदान 10-12 आउटफिट्स तरी मी माझ्याकडून तुम्हाला बनवून देते. ते दॅट इज वॉर्ड्रॉप कन्सल्टंट. ऑल्सो मी सेलिब्रिटी स्टायलिंग करते. मी आजपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींचं स्टायलिंग केलेलं आहे, त्यामध्ये दिव्या जगदाळे, आरती मोरे, आकांक्षा गाडे, पौर्णिमा डे, आता मी अन्विता फलटणकरचं शूट करणार आहे, अशा बऱ्याच जणांचं मी स्टायलिंग सुद्धा केलं आहे. त्यानंतर मी काही दुपट्टे बनवते, एक्सप्रेस स्पेशली दुपट्टे बनवून देते, ते रेंटवर देते. शिवाय माझ्याकडे काही वेडिंग गाऊन्स आहेत, म्हणजे प्री वेडिंग शूट्ससाठी सुद्धा माझ्याकडे काही गाऊन्स आहेत किंवा लेहंगा आहेत रिसेप्शनसाठी घालण्यासाठी, असे मी काही ड्रेसेस पण रेंटवर देते. नंतर मी ब्लाउजेस करते, एथनिक ब्लाउजेस करते. अगदी मी म्हटलं तसं एंगेजमेंटपासून हनीमूनपर्यंत मी असंख्य ब्लाउजेस वेगवेगळे बनवले आहेत. कवरलँडसाठी सुद्धा भरपूर ब्लाउजेस बनवले आहेत. आणि असं नाही मी डिझायनर आहे म्हणून मी सगळं डिझायनर करते. काही एजनुसार किंवा काही वयानुसार माझ्याकडे सिम्पल ब्लाउजेस बनवायला सुद्धा येतात. तुझ्या कपडे एवढे छान जे आहेत ते मी बघितले हा, आणि कॉन्सेप्ट पण आपण ऐकते. पण मला एक प्रश्न आलाय की आता मी ठाणेला राहते त्यामुळे मी तुझ्यापर्यंत येऊ शकते, पण आता जर कोण असं असेल की त्यांनी हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या बाहेर बघितला, कोल्हापूर किंवा मुंबईच्या कुठल्या कोणामध्ये बघितला किंवा इव्हन इंडियाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कोणी हा व्हिडिओ बघितला, तर ते तुझ्या कसं कॉन्टॅक्ट करू शकतात? आणि जर त्यांना तिकडनं तसा ड्रेस शिवून हवाय तर काय करता येईल त्याच्यासाठी? ओके, ॲक्च्युली काय मी ठाण्यात राहते आणि माझे जे जनरल क्लायंट्स आहेत ते माझ्या घरी येऊन, म्हणजे जिथे मी काम करते तिथे येऊन ते अपॉइंटमेंट बुक करून येऊ शकतो. पण जे ठाणे बाहेर आहेत, तू म्हणालीस तसं, जे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी मी ऑनलाईन अपॉइंटमेंट्स घेते. एक पर्टिक्युलर डे टाईम ठरवते, त्यानुसार अपॉइंटमेंट्स घेते, त्यांचे ऑनलाईन मेजरमेंट्स घेते आणि त्यानुसार आम्ही ते डील करतो. असं मी US, दुबई आणि आता म्हणजे अकोल्याचं सुद्धा क्लायंटेल आहे आणि आम्ही प्रोसेसिंग चालू आहे. तू दुबई आणि म्हणजे फॉरेनचे पण प्लॅन्स घेतले? अरे फार छान. पण मला सांगा हे झूम वरती वगैरे पण होत होतं का? हो हो, सगळ्या मीटिंग, सगळ्या मीटिंग व्हिडिओ कॉल, कारण काही लोक थोडे अनकम्फर्टेबल असतात त्यामुळे. हो हो, सगळे काही झूम, गुगल मीट आणि व्हॉट्सअप तर आहेच, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. ओके, तर मित्रांनो यशस्वीचे जे कपडे आहेत ते आपण बघितले, यशस्वीचा पूर्ण टॅलेंट आपण या व्हिडिओमध्ये दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या जुन्या साड्या, तुमच्या डॅमेज साड्या किंवा फाटल्या किंवा जुन्या आई आजीच्या साड्या त्यांना जपायचंय आणि त्यांना आपल्या स्वतःवरती घालून छान छान दिसायचंय, तर नक्की यशस्वीला कॉन्टॅक्ट करा. तिचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरती तर असतीलच आणि आपला जो व्हिडिओ आहे ना त्याच्यावरती पण फ्लॅश करणार आहे. त्याचबरोबर तिचा व्हॉट्सअप नंबर, तिचा कॉन्टॅक्ट नंबर तो सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. तर मित्रांनो नक्की फॉलो करा तिच्या चॅनलला. येस, स्वाती ताईच्या स्वहस्त विथ स्वाती या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, नक्की करा.